छंद आहे जिवंतपणा हे असतंय। काल एक शिष्टमंडळ शरद पवारांना भेटायला गेलं, ते शिष्टमंडळ कोणत्या संघटनेचं होतं यापेक्षा महत्त्वाचं हे की डंक्याची चोट वर शरद पवारांना लोकांनी सांगितलं चहा आणि पाणी पिणार नाही जोपर्यंत कष्टकऱ्यांचा प्रश्न निकाली लागणार नाही। याला म्हणतात जिवंतपणाचं लक्षण। बाबा अनिल बाबाच म्हणावं लागल, अरे बाबा अनिल आणि बाबा ते काय दिलीप पळसे, अरे त्या रजा अकादमीच्या लोकांनी पोलिसांना मारलं मागे आझाद मैदानात, ते मोहीन मी अजून तुम्ही अटक करू शकले नाही, खबरदार जर कर्मचाऱ्यांचं डोळं उघडून बघाल तर वरती घालणार। तुम्हाला मी काही अटी घालून जाणार आहे, काही शर्ती घालून जाणार आहे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दगड मारायचा नाही, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये अपशब्द बोलायचे नाही, खाली मुंडकं वरपा तुम्ही बोलायचं नाही। ज्या तुमच्या हातामध्ये संविधान आहे आणि ज्या संविधानाच्या जोरावर ह्या देशामध्ये आत्तापर्यंत निवाडे होते, संप बेकायदेशीर, संप बेकायदेशीर, अरे पण दुखवटा कधी बेकायदेशीर होऊ शकत नाही। 30 लोकांचे प्राण गेलेत शरद पवार, जेव्हा यूपी मध्ये थोडे काही प्राण गेले त्याचंही दुःख आम्हाला, परंतु महाराष्ट्रात 4000 कोटीचं नुकसान, जालियनवाला बाग प्रमाणे 36 प्राण गेलेत।